हॅलो हाय नमस्कार, मी सोनम, स्वागत आहे तुमचं लेट्सअप मराठीमध्ये. आणि आज आपल्यासोबत आहेत विक्रम सर. सर, काय सांगाल तुमच्या या शेर शिवरायामधल्या भूमिकेसाठी? म्हणजे ही भूमिका आहे ना, मी गेले 4 चित्रपट, ऐतिहासिक चित्रपट दिग्पाल बरोबर केले, अर्थात फर्जनला मी चित्रपटात काम नाही केलं, पण फत्ते शिकस्त, पावनखिंड आणि आता तिसरा शेर शिवराज. खूप छान अनुभव असतो. आणि महाराजांचा चित्रपट करताना तुम्हाला भूमिका कुठली मिळते यापेक्षा तुम्ही त्या सगळ्या वातावरणात सहभागी होऊ शकता, हीच मोठी भाग्याची गोष्ट असते. कारण खूप गोष्टी शिकण्यासारख्या असतात, ज्या बऱ्याचदा आपल्याला ना वाचताना, आपण काही गोष्टी वाचलेल्या असतात ऐतिहासिक, पण जेव्हा ते प्रसंग फुलवून लिहिले जातात आणि जेव्हा ते सगळे त्या कॉस्ट्युम्समध्ये असतात, आपण स्वतः त्या कॉस्ट्युममध्ये असतो, तेव्हा थेट आपण त्या काळात जातो, 400 वर्ष मागे जातो आणि तो काळ जगायला लागतो. हा फायदा होतो. आपण फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणलं की आपलं रक्त उसळतं, आणि जेव्हा तुम्हाला संधी मिळते की तुम्ही त्या छत्रपतींच्या काळात जाण्याची, तेव्हा नक्कीच खूप भाग्यवान असल्याचा एक फील येतो. त्यामुळे भूमिका कुठली असो, या चित्रपटांमध्ये आनंद नक्कीच मिळतो. की चौथा चित्रपट तुम्ही दिग्पाल सरांसोबत करत आहात, तर आता दिग्पाल सर आणि तुम्ही फॅमिली सारखे झाले आहात, तर त्यांच्यासोबतचा अनुभव कसा होता? खूप छान. खूप व्यासंगी माणसाचा सहवास लागणं आहे ना, हे तुम्ही किती मूर्ख असला ना तरी तुमचा प्रवास उथळपणापासून समजूतदारपणाकडे सुरू होतो. कारण दिग्पाल अत्यंत फोकस्ड माणूस आहे, प्रचंड निस्सीम भक्त आहे छत्रपतींचा, आणि त्यामुळे ना तो छोट्या छोट्या गोष्टींचे रेफरन्सेस शोधतो की जास्तीत जास्त इतिहासाला आपण कसं समोर आणू शकू, आपल्या तरुण रक्ताला कसं चेतना देऊ शकू, याचा तो प्रचंड प्रयत्न करतो. म्हणजे हॅट्स ऑफ आहे त्याला की तो कुठेही थांबत नाही. म्हणजे मी बऱ्याचदा बघितलं दिग्पाल 3:30 आणि 4 झोपलं आणि 6 उठलाय. म्हणजे आमच्या शूट्सची वेळसुद्धा कधी कधी पहाटेचा आमचा 3:30 वगैरे कॉल टाईम देतो दिग्पाल. आपल्याला मुंबईमध्ये सिरियल याचं शूट करताना 7 शिफ्ट लागली तरी असं होतं की खूप लवकर बोलवत आहेत, पण दिग्पालचं चित्रपट चित्रित करत असताना 3:30 वगैरे कॉल टाईम असतो, 2:30 वेकअप टाईम असतो, 3:00 नाश्ता वगैरे असतो आमचा. आणि दिग्पाल प्रत्येक चित्रपटात रिअल लोकेशन्सला घेऊन जातोच, त्यामुळे तो सगळा काळ अनुभवता येतो. आणि तो बरोबर असला ना की त्या ठिकाणी, जसं आपण मगाशी त्यांनी खाली सांगितलं की त्या ठिकाणी, त्या वास्तूच्या ठिकाणी 400 वर्षांपूर्वी काय घडलं होतं हे आपल्याला कळतं आणि आपण त्याच्यात रममाण होतो. जसं की तुम्ही सांगितलं की लोकेशनवर जाऊन तुम्ही शूट करता, जसं की आपण आज प्रतापगडावर आलो आहोत शेर शिवराजचं प्रमोशनासाठी, तर त्या काय भावना असतात? म्हणजे आपल्या इतिहासातल्या गोष्टी ज्या आपण ऐकल्या असतात, त्या सगळं नवीन होतं डोळ्यासमोर, तर तेव्हा काय फिलिंग असतं? तेच भारावले पण कुठंच जात नाही. कुठेही महाराजांच्या या जिथं महाराजांचा पदस्पर्श झाला आहे तिथं आपण गेलो. कालच्या संध्याकाळच्या कार्यक्रमात छान बोलले मंदार परळीकरांनी, जे सांगितलं की ही सगळी जी भूमी आहे ना ती तिच्यावर आपण डोक्याने चालायला पाहिजे, आपली पाय ठेवायची ह्या जमिनीवर, एवढी आपली लायकी नाही आहे, पण नाईलाज म्हणून आपल्या इथं पाय ठेवायला लागतात, इतकी पवित्र भूमी आहे. आणि त्यात नुसत्या महाराष्ट्रात नाही तर महाराजांनी स्थापन केलेल्या किल्ल्यावर तुम्हाला जर यायला मिळत असेल तर नक्कीच ती खूप भाग्याची गोष्ट असते. आणि काय होतं ना की आपण जेव्हा ऐकलेल्या गोष्टी समोर पाहतो ना, खूप ऐकलेलं असतं ना, जन्मापासून 4 महिन्याच्या 8 महिन्याच्या 10 महिन्याच्या मुलालासुद्धा छत्रपती शिवाजी महाराज की म्हणल्यानंतर त्याला जय म्हणायचं माहिती असतं, बोलता येत नसेल पण मनातनं तो जयच म्हणत असतो. आणि ही सगळं लेगसी घेऊन आपण वयाच्या 30 नंतर 35 नंतर जेव्हा त्या एका भूमिकेत समरस होण्यासाठी त्यांनीच बांधलेल्या, त्यांनीच जिंकलेल्या, त्यांनीच राहिलेल्या किल्ल्यावर येत असतो ना, तेव्हा ते खूप मोठं प्रचंड आपलं गेल्या 7 जन्मांचं पुण्य आपलं आत्ता फळाला आलं असं वाटतं. सर, शेर शिवराजसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि सर, आता हा चौथा चित्रपट येतो आहे ज्याने आपल्याला हिस्ट्री वगैरे कळत आहे, आणि आता समोर काय, जसं की 8 पुष्प येणार आहे, तर त्यामध्ये पण समोर तुमच्या भूमिका असणार आहेत का? ते आता दिग्पाल लांजेकर बेटा कळवा लिहा, दिग्पाल लांजेकर. मी काहीच नाही सांग, मी नट आहे, त्यांनी बोलवलं की मी काम करतो. खूप खूप धन्यवाद सर लेट्सअप मराठीसोबत संवाद साधल्यासाठी. थँक्यू. व्हिडिओ जर्नलिस्ट संजना जोगडेकर सोबत मी सोनम पांडे, प्रतापगड.